औरंगाबादमध्ये सध्या पेट्रोलमध्ये पाणी असल्याच्या तक्रारीत वाढ झाली, त्यामुळे पेट्रोल पंपांवरचे वाद रोजचेच आहे. मात्र खरंच पेट्रोलमध्ये पाणी मिसळलं जात आहे का? नक्की कशामुळे गाडीच्या पेट्रोल टाकीत पाणी जमा होत आहे? पाहूयात हा सगळा काय प्रकार आहे. औरंगाबादचे पेट्रोल पंप चालक सध्या पंपावरच्या रोजच्या वादांनी त्रस्त आहेत. पेट्रोल पंप चालक पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ करत असल्याचा आरोप वाहन चालक करत आहेत. गाड्या चालतानाच अचानक बंद पडत आहेत, याचं खबर पेट्रोल पंप चालकांवर फुटत आहे. गाडी चालवताना झटके बसतात किंवा मध्येच बंद पडते गाडी, किंवा इग्निशनमध्ये प्रॉब्लेम येतो, स्टार्ट होत नाही लवकर. असे पेट्रोलमध्ये जर भेसळ असेल तर हे असे प्रॉब्लेम डेव्हलप होतात गाडीमध्ये. झटके मारत चालती, सारखी सारखी बंद पडती, सब काही कचरा वगैरे अडकल्यासारखं बऱ्याच वेळ झालं. पेट्रोल भरल्यानंतर हा प्रॉब्लेम बऱ्याच वेळ झाला. या 8-10 दिवसात गॅरेजवरती गेल्यानंतर गॅरेजवाला ते गाडी तो ओके पेट्रोलमध्ये पाणी, ते सारखं सारखं तेच रिपीट रिपीट तसंच होऊ लागलं. ते भरल्याच्या नंतर गाडी ढकलत पण आणलेली परत, हे पेट्रोलमध्ये पाणी आहे तुमच्या, तर पेट्रोल पंप म्हणा आमच्या पेट्रोलमध्ये थोडी पाणी आहे, तर कोणाला धरणार त्याच्यासाठी. हा सगळा प्रकार नेमका काय आहे हे शोधण्याचा झी 24 तासनं प्रयत्न केला असता एक वेगळंच वास्तव समोर आलं. पेट्रोलमधल्या इथेनॉलमुळे हा प्रकार घडतोय. पूर्वी पेट्रोलमध्ये 5% इथेनॉल असायचं, आता त्याचं प्रमाण 10% झालंय. इथेनॉल हे असं रसायन आहे ज्याचा पाण्यासोबत संबंध आला तर ते पाणी होतं. एका छोट्या डेमोच्या माध्यमातून पेट्रोल पंप मालकांनी तो आम्हाला दाखवला. थोडं पेट्रोल एका परीक्षा नळीत घेतलं, त्यात एक रसायन टाकल्यावर इथेनॉल वेगळं दिसायला लागलं, त्यानंतर त्यात थोडं पाणी टाकलं, त्यावेळी इथेनॉल, पाणी आणि पेट्रोल असे 3 स्तर दिसायला लागले. एका पळीनं ते हलवल्यावर इथेनॉल आणि पाणी एकत्र होऊन दुधासारखा पदार्थ तयार झाला. नेमकं हेच दुचाकीमध्ये होतं आणि त्यामुळे दुचाकी बंद पडण्याचे प्रकार वाढलेत. गाडी धुताना किंवा इतर कोणत्याही मार्गानं पाणी गाडीच्या पेट्रोल टाकीत गेलं की ही प्रक्रिया होते. तो कस्टमर कंप्लेंट लेके आ रहा और हमारे को कंपनी से सपोर्ट नहीं है. एटलीस्ट कुछ कंप्लेंट आई तो कंपनी वालों ने आना चाहिए पंप पे और वो रिजॉल्व करना चाहिए. अगर मैं भी अगर लिया और कहीं रास्ते में मेरी गाड़ी खराब हो जाए तो इरिटेशन होता है, और 10% जब उसका है तो पानी बन जाता है. तो आज पेट्रोल की कीमत 82 रुपीज तक चले गए, उसका आप 10% आप माइनस कर लो तो उसको भी तकलीफ होती है. तो हम लोग ने निर्णय लिया है कि 7 से 7 हम पंप ऑपरेट करें. किमान पेट्रोल कंपन्यांनी याबाबत जनजागृती करणं गरजेचं होतं, मात्र ते झालं नाही आणि याचा त्रास ग्राहकांना होतोय. गाडीत पाणी जाऊ न देणं हा यावरचा उपाय आहे. फक्त औरंगाबादच नाही तर जवळपास देशभरात हा त्रास कमी जास्त प्रमाणात सुरू आहे, त्यामुळे याबाबत जनजागृती हाच यावर उपाय आहे. पुढच्या वेळेस गाडीनं त्रास दिल्यास एक वेळ पेट्रोलची टाकीसुद्धा साफ करून घ्यायला हरकत नाही. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.